मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मात्र या क्षणापर्यंत सरकार चर्चा करण्याच्या ऐवजी ते आंदोलन भडकवण्याचं सातत्याने मंत्र्यांची जर विधानं पाहिली तर त्यातून हे आंदोलन अधिक भडकवण्याचा प्रयत्न सरकार करताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जे मोर्चे निघाले अतिशय शांतता मार्गाने निघाले. मला असं वाटतं की सरकारनं मराठा समाजाची भूमिका ही शांतताप्रिय होती. मोर्चामध्ये तीच सुनावलं, लाखोचे मोर्चे निघाले, याचा अर्थ राज्य सरकार आता या मराठा समाजाला गृहीत धरायला लागलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळी सभागृहामध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात आम्ही सरकारकडे मागणी केली, पुन्हा तेच उत्तर सरकारकडून मिळत आहे. खरं म्हणजे आजचा जो उद्रेक झाला महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मराठा समाज आंदोलनाचा आपण जे उद्रेक झालेला पाहतोय की सर्वांची जबाबदारी ही केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या पक्षातल्या सरकारची आहे. आणि त्याचं एकमेव कारण आहे की या संपूर्ण आरक्षणाबद्दल सरकारची दिरंगाई जी पाहायला मिळाली, एकतर मागासवर्गीय आयोग निर्माण करण्याची घोषणा केली तर त्याला कालबद्ध कार्यक्रम दिला नाही, निश्चित कालावधीत आयोगाने आपला अहवाल सादर करायला पाहिजे होता. आणि न्यायालयामध्ये सुद्धा जी भक्कमपणे सरकारने आपली बाजू मांडायला पाहिजे सरकार मांडू शकत. आणि त्यामुळे फक्त वेळ काढूपणा करायचा हे एकमेव साधारण जी स्थिती आहे ती, त्यामुळेच इतकी आज राज्यातली उद्भवलेली आहे. दुसरं म्हणजे आषाढी यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे विधानं केलेली आहेत, जी मराठा समाजाच्या त्यातून जे अवमान करणारी विधानं केलेली, मला असं वाटतं की या संपूर्ण परिस्थिती चिघळण्यामध्ये अधिक त्याला ती कारणीभूत ठरली. आणि शेवटी शांतता मार्ग शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं. केवळ वेगवेगळे विधानं करून ज्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनालाच गालबोट लावण्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केलेला किंवा त्यांचं विधान त्याला कारणीभूत ठरलं, आणि म्हणजे सगळ्या झालेल्या महाराष्ट्राच्या 7-5 दिवसाच्या आंदोलनामध्ये वित्तहानी झाली असेल, जीवितहानी झाली असेल, जो आंदोलक कार्यकर्ता शिंदे नावाचे काकासाहेब शिंदे यांनी स्वतः गोदावरी नदीमध्ये उडी घेतली, आपलं जीवनयात्रा संपवली, मला वाटतं या सगळ्या तो परिणाम याची नैतिक जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे आणि तात्काळ त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. तर म्हणजे या सगळ्या स्थितीबद्दल जर आपण जर विचार केला तर शिवसेना आज आंदोलनाला पाठिंबा देताना दिसते. खरं म्हणजे त्यांची दुतोंडी भूमिका सातत्याने समोर येते. काल त्यांच्या खासदारांना आंदोलन करताना प्रसाद मिळाला त्या भूमिकेबद्दल, परंतु लोकसभेमध्ये शिवसेनेचे खासदार सभात्याग करतात आणि इकडे मात्र शिवसेनेचे मंत्री आपल्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आपल्या खुर्च्या उभवताना दिसत आहे. काल मी त्या शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाईंचं विधान पाहिलं की या संपूर्ण मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विलंब झालेला आहे त्याला मुख्यमंत्री जबाबदार आहे. खरं म्हणजे आता मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला बसायचं, राजीनामे खिशात घेऊन फिरण्याच्या वाता करायच्या, आता बोलाची भात आणि बोलाचीच कडी आता पुरे झाली. माझं शिवसेनेला या निमित्त आव्हान आहे, खरंच तुमची मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका प्रामाणिक आहे, मुख्यमंत्री जबाबदार आहे, भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतंय, तर आत्ताच्या आत्ता सरकारमधून बाहेर पडा, सरकारचा पाठिंबा काढून घ्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या बद्दलचं जसं तुमचं जे वेगळी प्रेम समोर आलं तीच आता मराठा आरक्षणाबद्दलचं तुमचं प्रेम हे वेगळी आहे. आणि तुम्ही सुद्धा ह्या पापाईमध्ये पापाचे वाटेकरी आहात हे आता या ठिकाणी स्पष्ट होणार आहे.